आरोग्य जागृती। बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार। जय महाराष्ट्र। आपल्या समोर येण्याचं कारण आपल्याला कल्पनाच आहे की गेले काही दिवस एक वेगळं जागतिक युद्ध हा संपूर्ण देश किंबहुना जग लढत आहे। पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ज्या ज्या सूचना आम्ही सरकार म्हणून आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नुसत्या पाळत नाही आहात, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्यसुद्धा करतात। हे युद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे आपल्या सरकारचं बळ आहे, हीच तर आपली ताकद आहे। शेवटी एक लक्षात घ्या की ह्या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजे आपली यंत्रणा ही सज्ज आहे। पण यंत्र आणि यंत्रणा यातला फरक लक्षात घ्या। ही यंत्रणा सज्ज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर्स, सिस्टर्स, सगळे वॉर्ड बॉईज, औषधं, त्याच्यानंतर व्हेंटिलेटर्स, मग क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा, ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता लागेल त्या सर्व गोष्टी आपल्याकडे पुरेशा आहेत। एवढंच नाही तर आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा सुद्धा आहे। म्हणून मी वारंवार आपल्याला सांगतो की घाबरण्याचं कारण नाही आहे। घाबरून किंवा भीतीने युद्ध लढलं जात नाही। युद्ध म्हटल्यानंतर युद्ध हे जिद्दीने लढावं लागतं। आरोग्य जागृती।